केंद्र सरकारच्या विरोधात महाआघाडी सरकार पेट्रोल डिझेल संदर्भात आक्रोश करत असतानाच केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलचं दर 7 रुपयांनी कमी केले असतानाच आता राज्य सरकार आता पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे या मागणीसाठी आज हिंगोलीतील भाजपाच्या वतीनं पेट्रोल डिझेलचे दर कमी न करणाऱ्या राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या विरोधात महाआघाडी सरकार डिझेल पेट्रोल बद्दल आक्रोश करत असताना आज केंद्र सरकारने 7 रुपये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले असताना सुद्धा आता राज्य सरकारची भूमिका आहे की लोकांचा विचार करून की डिझेलवर दर कमी करून लोकांना त्याबद्दल सांगितलं पाहिजे. परंतु पूर्ण राज्यांनी निर्णय घेतले, देशातल्या सगळ्या राज्यांनी जीएसटीमध्ये येण्याचं सुद्धा काही कबूल केलं, काही लोकांनी एक्साईज ड्युटी कमी करून दर कमी केले. परंतु आपलं राज्य सरकार एक्साईज ड्युटी सुद्धा त्यामध्ये कमी करत नाही. जर एक्साईज ड्युटी कमी केली तर 7 ते 9 रुपये दर वेगवेगळ्या ठिकाणी कमी होऊ शकतात. आणि एकीकडे केंद्र सरकारच्या आरोपाने ओरडत होते, परंतु आता केंद्र सरकारने दर कमी केल्यानंतर आता यांची जबाबदारी आहे की सरकार लोकांना दिलासा देण्याची, पण स्वतः वेळ आली तर कुठलाही निर्णय घेत नाहीत. आणि म्हणून राज्य सरकारचा अधिकार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारचा निर्णय घेतला. तसं राज्य सरकारने डिझेल आणि पेट्रोलचा दर कमी करावा अशा प्रकारचे विनंती करण्यासाठी आणि त्याचा करत नाही म्हणून धिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज निषेध मोर्चा काढला. त्यावेळी विकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भाजप जिल्हा अध्यक्ष रामराव वडकुते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलंय. शहरातील गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलंय. भंगारवाल्याने गांजाचं समर्थन केलं, त्याला जवायला वाचवण्यासाठी आणि या भ्रष्टाचार सरकारनं या देशद्रोहाला सोबत घेऊन देशद्रोहासोबत व्यवहार करून या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी यांचा राजीनामा घ्यावा नसतं आम्ही रोज रस्त्यावर येऊन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करणार आहोत. कारण की या राज्य सरकारचे मंत्री जवळपास 6 ते 7 हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, त्यांचे प्रकरण आज उघडकीस येत आहेत. आणि याने 2007 जे 1993 बांबलाशवाले त्यांच्याकडे व्यवहार करून जमिनीचे व्यवहार करून त्यांच्याशी संगमत करून कारण त्यांच्यावर ताडा होता, त्या ताड्याच्या केसेसमध्ये अशा काही नियम होते की त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करायच्या होत्या, पण त्या लोकांना साथ देऊन त्यांच्या प्रॉपर्ट्या नवाब मलिकाने त्यांच्या स्वतःच्या नावावर करून म्हणून आज रोजी या महाराष्ट्र सरकारने या कवाब मलिकाचा राजीनामा घ्यावा नसता या सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडणार आहेत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मी 2 शब्द सांगतो. न्यूज 15 मराठी साठी नारायण काळे, हिंगोली.